राज्यातील खासगी शिक्षण संस्था, विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी 2010 ते 2017 दरम्यान केलेल्या शिष्यवृत्ती वितरणामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या संशयामुळे राज्यातील शिक्षण संस्था अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारावर आल्या आहेत. राज्यातील शिक्षण संस्थांकडून आर्थिक व्यवहाराचा तपशील मागवण्यात आला असून त्यासाठी 14 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिक्षण संस्थांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ईडी करून होणार असल्यानं शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष तपास पथकाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडी कडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला शिक्षण संस्थांकडून आर्थिक व्यवहाराची माहिती मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण संस्थांकडून माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान शिक्षण संस्थांनी आर्थिक व्यवहाराचा तपशील सादर करण्यासाठी वेळापत्रकच तयार करण्यात आलं आहे. त्यानुसार शिक्षण संस्थांकडून माहिती सादर करण्यात येत आहे.